नमस्कार, मी निलेश चौधरी। MDTV बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अन्न व औषध प्रशासनाला आली जाग, नंदुरबारात गुटखा पकडला। नंदुरबार बाजार समितीला अवकाळा, नाही उरला शेतकऱ्याचा वाली। ऐन लग्न हंगामात देखील कापड विक्रेता व्यापारी ग्राहक नसल्याने निराश। नवापुरातही सराफ व्यावसायिकांनी पुकारलेला बेमुदत बंदला प्रतिसाद। आणि बंद नंदुरबारातून धानोऱ्याला जाणारे रेल्वे गेट, स्थानिकांना असुविधा। बातम्या आता विस्ताराने। जानलेवा आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले गेले आहे, तरीही देशात अनेक जण तंबाखूचे सेवन करतात। हे थांबतच नसल्याने नंदुरबारात सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत। विमल गुटख्यावर अन्न तसेच औषध प्रशासनाने कारवाई केली। पान मसाला नावाचा पदार्थ तांत्रिक बाबींमध्ये अवैध ठरला, तरीही त्याची नंदुरबारात खुलेआम विक्री केली जाते आहे। या विक्रीला गुटखा नावाचे संबोधनसुद्धा प्राप्त आहे। ठराविक व्यावसायिक आपल्या धंद्यासाठी अनेकांच्या नसामध्ये विष पेरित असल्याचे भावना आहे। हे थांबावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय चौधरी आणि इतरांनी कायदेशीर तक्रार केली। त्यावरून अन्न व औषध प्रशासनाने सदरची कारवाई केली। यापूर्वी संबंधित व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यात चांगली शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसले। पोलिसांनी या विषयावर हस्तक्षेप केलेला आहे। यापुढे माफी मिळणार नसल्याचे संकेत देण्यात आले। नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात गुजरातमधून जो विमल गुटखा आहे तो सर्व गुजरात राज्यातून येतो आहे आणि गुजरात राज्यात निजरमधून येतो आहे। आणि इथे एक सिंधी समाजाचा एक माणूस आहे, मोठा सिंधी कॉम्प्लेक्समध्ये एक मार्केटमध्ये एक दुकान आहे, सुपारी जनता सुपारी म्हणून नाव आहे। त्याचा माल सर्व येतो आहे आणि तोच दोन नंबर करतो आहे। त्याला या अधिकाऱ्यांनी त्यालाच पकडावं आणि या बिचाऱ्या गरीब लोकांना पकडून काही मतलब नाही। आणि 100 लोकांना पकडण्यापेक्षा एकाला पकडलं तर बंद होणार आहे हे सर्व। त्यालाच जर जाळ्यात घेतलं, त्यालाच जर त्याच्यावरच गुन्हा दाखल केले तर सर्व बंद होणार आहे। आणि हे विकूच शकत नाही, त्यांच्याचकडनं माल आणणार आहे, तेच पुरवत आहेत जिल्ह्यामध्ये माल विमलच्या। आणि त्याच्या सिंधी कॉलनीमध्ये मोठमोठे गोडाऊन आहेत, ट्रकागंती माल येत आहे त्याच्या, लाखो करोड रुपयाच्या तो आसामी झालेला आहे। तरी त्याला कायद्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। कारण गुजरात राज्यातून जो माल येतो, निजर तालुक्यातून जो माल येतो आहे, त्या सिंधी कॉलनी माध्यमातून येतो आहे, तर तिथे पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडावं, तशीच माझी मागणी आहे। MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार। खावाले काही नाही मिळस, मागायला जाओ तर लातच देस, खानदेशात गोरगरिबाची ही सामान्य प्रतिक्रिया आहे। नंदुरबारच्या बाजार समितीत सध्या तसेच पाहायला मिळते। शेतकऱ्यावर अन्यायच होतो आहे। झाले करून खूप काही, आता उरले नाही पेरायला सुद्धाही, सामान्य शेतकऱ्याचा हा आवाज आहे। त्याला कोणी ऐकणारे नाही ही नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थिती दिसते। बाजार समितीवरील राजकीय वर्चस्व संपुष्टात आले आहे। सभापती म्हणून नियुक्त्यांचा कार्यकाळ केव्हा संपला, प्रशासक म्हणून त्यांनी क्रिकेटमधील नाईट वॉचमनचा रोल देखील निभावला, नाराजी कायम राहिलेली पाहायला मिळाली। शंकरलेन तक चालू झाला नाही। विजय पिता शिंदे प्रॉपर गाव कळंगू
या ठिकाणी नंदुरबार मार्केटमध्ये सकाळी निलाव न होत असल्याने शेतकऱ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन निलाव सुरू केला. निलाव सुरू केल्यानंतर त्यांनी आपल्या मनमानी पद्धतीने भाव जाहीर केलेला आहे. हे आम्हाला योग्य नाही आहे. काय अपेक्षा होती तुम्हाला? कितीपर्यंत माल भेटेल? जो शेतकऱ्याच्या भावाला जो माल पाहून भाव दिला गेला पाहिजे, त्या भावा माल चांगला असल्यामुळे भाव शेतकऱ्याला 1700-1800 दिलेला आहे. काय भावाची अपेक्षा होती? 2400-2300 पर्यंत आम्ही या अपेक्षेने या ठिकाणी आलेलो होतो. तर किती माल विकला गेला? हा माल विकला गेला आहे 1950 मध्ये. आता तर जागा नाही म्हणून बाजार समितीत माल आणू नका असा इशारा दिला जातो आहे. सद्यस्थितीमध्ये बाजार समितीमध्ये दादर, गहू, मका तसेच इतर मालाचे मिळून जवळपास 6-7 हजार क्विंटलची आवक बाजार समितीत होते आहे. बाजार समितीमध्ये दादर, प्रामुख्याने दादर या मालामध्ये विशेष करून एक मर्यादित 2 किंवा 3 खरेदीदार आहेत आणि येणारी आवक जी आहे ती 2000-2500 दरम्यान रोजची आवक असल्यामुळे रोजच्या रोज मोजमाप आणि लिलाव होत नाही आणि बऱ्याच व्यापाऱ्यांच्या आज केलेल्या लिलावाचं मोजमाप राहून जातं. कदाचित हमाल पण मर्यादित आहेत आणि पुढे उठाव नसल्यामुळे दादरमध्ये अनेक अडचणी येतात. म्हणून जो परवाचा राहिलेला लिलाव होता सायंकाळी तो दादरचा लिलाव झाला. अर्थात ती जागा जी आहे बाजार समितीमध्ये जिथे कवर शेड असतात ती जागा पूर्ण झाल्यानंतर बाजार समिती मार्केट बंद करू शकत नाही म्हणून पर्यायाने सगळ्यांच्या सामोपचाराने ती जागा निश्चित केल्या जाते. अवकाळी पावसाने परेशान शेतकऱ्याने मग जायचे तरी कुठे असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला. शेतमालाचा लिलावच होत नसेल तर तो पिकवायचा तरी कोणासाठी हा थेट विषय आम्ही विचारित आहोत. एकीकडे राजकारण, दुसरीकडे प्रशासकीय अडचण समजू शकतो. त्यात बळीराजाला बळी पाडू नये अशी सुद्धा अपेक्षा आहे. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, बाजारात त्यामुळे चैतन्य दिसायला हवे. चित्र मात्र वेगळेच पाहायला मिळाले. कापड विक्रीच्या दुकानांवर प्रतिवर्षापेक्षा यंदा शुकशुकाट दिसतो आहे. ग्राहकांची प्रतीक्षा व्यापारी करीत आहेत. लग्नाचा हंगाम सुरू झाल्यावर व्यापारी वर्गात चैतन्य दिसते. यंदाचा हंगाम मात्र काहीसा निराशेचा दिसतो आहे. कापड बाजाराची ही बातमी बघत आहोत. हंगाम असतानाही ग्राहक नसल्याने व्यापारी निराश झाले आहेत. संपूर्ण बाजारपेठेवर दुष्काळाची छाया असल्याची प्रतिक्रिया उमटली. सध्या आता कसं मनवाडा फार चालू आहे. जसं पाहिजे सीजन त्याचा सीजन आम्हाला भेटत नाही. आधीच्या काळामध्ये एवढा सीजन होता त्या दुकानामध्ये आम्हाला गिरायकाला पाय ठेवायला जागा राहायची नाही आणि आत्ताची हालत अशी काय तर म्हणजे गिरायकची वाट बघावं लागते आम्हाला. एवढं म्हणजे बेकार परिस्थिती झालेली आहे आजच्या जागेला. जसं आम्हाला अपेक्षा ती या अशी ती पण नाही आहे कसवली आणि बीम मौसम पास होत आहे त्यामुळे गिरायकी दूरची गोष्ट आहे. जेवढा माल झाला आहे तेवढंच म्हणजे आम्हाला हे होऊन गेलेले म्हणून म्हणजे फुल डबलचे होऊन गेलेले आम्हाला आणि गिरायकीची एवढी मारामार होऊन गेलेली आणि त्याच्यामध्ये कसं आमचे पगार पाणी म्हणजे आमचे थकवून देतात अजून देतात गोष्टींमध्ये. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या आंदोलनाला देशभर प्रतिसाद मिळतो आहे. नंदुरबार जिल्ह्यातही तो सर्वत्र दिसतोय. ही नवापुरातील बातमी आहे. संघटना आंदोलनाला साथ मिळालेली दिसली. कापडाप्रमाणे सोना चांदी विक्री खरेदीवर स्पष्ट परिणाम दिसतो. गेल्या 3 दिवसांपासून व्यावसायिकांनी बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. केंद्र शासनाची जाचक अट असे त्यांचे सांगणे आहे. जिल्ह्यातील नवापूरमध्येही पडसाद उमटले. व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंदच ठेवली आहेत. शासन निर्णय मागे घ्यावेत म्हणून तहसीलदार संदीप भोसले यांना व्यापारी शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले. आम्हाला नक्की खात्री आहे की आमचे भावना सरकारापर्यंत आपण पोहोचवणार आणि आम्हाला न्याय मिळेल. आजच्या बंद 3रा दिवस आहे. नवापूर सराफ एसोसिएशन हे भारत बंदमध्ये सराफ एसोसिएशन भारत बंदमध्ये संपूर्ण सामील झालं. आज तहसीलदारांना आमच्या अध्यक्ष महोदयांनी निवेदन दिलं. तहसीलदार साहेबांनी खात्री दिलेली आहे. दुसरी गोष्ट आम्ही या कायद्याचा विरोध करतो आणि येणाऱ्या काळात आमच्या
सराप एसोसिएशन महाराष्ट्र राज्याकडून जे जे आम्हाला मार्गदर्शन होईल त्यानिमित्ताने आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत, बेमुदत बंद पाळणार आहोत आणि आज आम्ही काळ्या फिती लावून नवापूरच्या मुख्य रस्त्यावरून तहसील कार्यालय हे निवेदन दिलेलं आहे. याच्यापुढे जसं आम्हाला मार्गदर्शन होईल त्या पद्धतीने आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहील आणि आमचे व्यवसाय आम्ही बंद ठेवू, या कायद्याच्या विरोधात आम्ही बंद ठेवू. एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नवापूर. गुजरातमधील रेल्वे तेहरीकरणाच्या कामामुळे पश्चिम रेल्वेच्या भुसावळ सुरत रेल्वेमार्गावर परिणाम जाणवतो आहे. लोकलपासून एक्सप्रेसपर्यंत गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले. भुसावळपासून सुरतला जाणारा रेल्वेमार्ग दुहेरी तसेच तिहेरीकरणाचे काम ठिकठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे. कामामुळे सर्वच वाहिन्या प्रभावित झाल्या. नंदुरबारातून धानोराकडे जाणाऱ्या लोहमार्गावरील गेट महिन्यासाठी बंद झाले आहे. स्थानिक सर्वांना असुविधेचा सामना यामुळे करावा लागतो आहे. काम लवकर पूर्ण व्हावे अशी भावना आहे. एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अन्न व औषध प्रशासनाला आली जाग. नंदुरबारात गुटखा पकडला. नंदुरबार बाजार समितीला अवकाळा. नाही उरला शेतकऱ्याचा वाली. ऐन लग्न हंगामात देखील कापड विक्रेता व्यापारी ग्राहक नसल्याने निराश. नवापुरातही सराप व्यावसायिकांनी पुकारलेला बेमुदत बंदला प्रतिसाद. आणि बंद नंदुरबारातून धानोराला जाणारे रेल्वे गेट, स्थानिकांना असुविधा. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.